सिद्धी बुद्धी जाता गणपति बाप्पा वंदन करून प्रभुरामचंद्र वंदन करून श्रोते सज्जन माय वचनी नतमस्तक होऊन कथेचे अनुसंधान त्या ठिकाणी सूर्याला फळ म्हणून खाण्यासाठी हनुमंत बाप्पा आलेले आहेत। त्या दिवशी त्या ठिकाणी सूर्यग्रहण होत, राहू सूर्याला घेण्यासाठी आला होता। आता राहूची आणि हनुमंताची केतू राहू केतूचा आणि हनुमंत बाप्पाचं युद्ध झालेलं आहे। राहूला आणि केतूला हनुमंत बाप्पानी एक एक ठोका दिलेला आहे आणि आता राहू केतू आणि त्याच्याबरोबर आता सर्व ग्रह त्या ठिकाणी आपला असणारा इंद्रदेव त्याला सांगण्यासाठी आता निघालेला आहे। राहू जो राहू आणि केतू हे सिंहाच्या राक्षसीची मुलं होती आणि आता हनुमंताचा जो ठोका बसलेला होता त्यामुळे राहूच्या नाकात तोंडातून रक्त येत होत। आता मोठ्याने बोंबळतच त्या ठिकाणी राहू आपला असणारा इंद्र त्याच्याकडे आता हनुमंताच गाराणं घेऊन आलेला आहे। माझं जीवनच म्हणलं त्या ठिकाणी ग्रहणावर आहे आणि आज मी त्या ठिकाणी सूर्यग्रहण करण्यासाठी आलो, पण आज त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। राहुल इंद्राला सांगू लागलेला आहे आज सूर्यग्रहण होत आणि मी सूर्याला घेण्यासाठी गेलो, परंतु त्याचे पूज्य त्या ठिकाणी पूज्य राहू नावाचा ग्रह होता आणि त्याने माझ्या त्या ठिकाणी नाकातोंडावर एक डुबकी मारलेली आहे, माझं रक्तामय मला केलेलं आहे। त्यामुळे मी तुला त्या ठिकाणी आता ही कथा सांगण्यासाठी आलेलो आहे असं इंद्राला राहू बोलत आहे। राहू बोलत आहे इंद्रदेव तुम्ही देवाधि देव आहे आणि माझी जीविका म्हणजे त्या ठिकाणी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे आणि तुम्ही पूज्य त्या ठिकाणी हा पूज्य राहू कशासाठी सूर्याला घेण्यासाठी लावलेला आहे ते मला सांगा, त्या ठिकाणी तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहे असं त्या ठिकाणी राहू इंद्रदेवाला बोलत आहे। तुम्ही काहीही विचार नाही, माझा तुम्ही घात केला आणि पूज्य राहू त्या ठिकाणी सूर्याला घेण्यासाठी लावला हा तुम्ही माझ्यावर अन्यायच केलेला आहे असं राहू त्या ठिकाणी इंद्रदेवाला बोलत आहे। ऐकोनी राहूचा वचनाचा इंद्रादि देवा
31 कोटी देव विचार करू लागलेले आहेत। आपण तर सूर्याला घेण्यासाठी कोणालाच लावलं नाही, मग आता पूज्य राहू असा कोण असेल? म्हणून त्या ठिकाणी इंद्रदेव विचार करत आहेत, कोण राहुला बोलत आहे, तुला ज्याने गाळलं ना, तुला ज्याने त्रास दिला ना, तो नवा पूज्य राहू कोण आहे तो मला दाखव त्या ठिकाणी, आता मी त्याला मारल्याशिवाय सोडणार नाही असं इंद्रदेव बोललेला आहे। आणि ऐरावत म्हणजे हत्तीवर बसलेले आहेत, आणि आता त्या ठिकाणी हनुमंताकडे निघालेले आहे। राहू इंद्रदेवा पुढे बसलेला आहे, पण तो आता थरा थरा कापत आहे, लांबूनच तो त्या ठिकाणी इंद्रदेवाला सांगत आहे, तो बघा ना पूज्य राहू, आणि तो हत्तीच्या आता माग थांबलेला आहे। त्या ठिकाणी राहूला त्या ठिकाणी पुढे थांबण्याची हिम्मतच झालेली नाही। म्हणजे हनुमंताचं सांगण्यासाठी गेलेले होते, एवढ्यात आता त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा सूर्याला घेण्यासाठी आता निघालेले आहेत। सूर्य देखील आता घाबरलेला आहे। छान अतिशय सुंदर असं या ठिकाणी वाचन आणि निरूपणाचा कार्यक्रम चालू, त्यासाठी भगवान जगदाळे वाकडेकर 101 रुपये, मैत्री सर 201 रुपये, आणि आमचे हरिभक्त पारायण तात सुभाष रुगडे तात्या यांच्याकडून 101 रुपये।